तिसऱ्या वर्षी देखील राजमाता जिजाऊ महिला मंडळाचे प्रमुख मार्गदर्शक दत्ता घंगाळे आणि मंडळाच्या अध्यक्षा अश्विनी घंगाळे यांच्या नेतृत्वाखाली राजमाता जिजाऊ महिला मंडळाच्या वतीने खेळ खेळूया मंगळागौरीचा 2024 दिमागदार आयोजन सिवूड्स येथील MS ठाकूर सभागृहात करण्यात आलं होतं. या कार्यक्रमात विशेष उपस्थिती आणि पर्यवेक्षक म्हणून अभिनेत्री आणि नृत्य दिग्दर्शक आरती पानसरे आणि लावणी सम्राट अश्मिक कामटे यांना आमंत्रित करण्यात आलं होतं. तर या प्रसंगी आमदार मंदा म्हात्रे देखील उपस्थित होत्या. श्रावणामध्ये होणाऱ्या मंगळागौरीचे व्रत आणि त्या अनुषंगाने होणारे मंगळागौरीचे खेळ म्हणजे आपल्या संस्कृतीचा उत्सवच. यावेळी नारी शक्ती, बेटी बचाओ बेटी पढाओ, महिला सुरक्षा असे विविध सामाजिक संदेश देण्यासोबतच जयदेवी मंगळागौरी चला ग मंगळागौरीचं या करूया जागर, नाच ग घुमा कशी मी नाचू, पोरी पिंगा ग पोरी पिंगा अशा विविधतेने नटलेल्या मंगळागौरीच्या निमित्ताने आपल्या लोकवैभवाचे, लोकसंस्कृतीचं जतन आणि संवर्धन करण्यासाठी आयोजित या कार्यक्रमात सिवूड कारावेनगर विभागातील असंख्य महिला मंडळ मोठ्या संख्येने सहभागी झाले होते. यावेळी एक से बढकर एक सादरीकरण करून महिला मंडळांनी कार्यक्रमात आणखीनच जोश आणि उत्साह निर्माण केला. यावेळी राजमाता जिजाऊ महिला मंडळाच्या अध्यक्षा अश्विनी घंगाळे आणि त्यांच्या सहकाऱ्यांनी सादर केलेलं मंगळागौर नृत्य देखील मंत्रमुग्ध करणारं होतं. यावेळी आयोजक दत्ता घंगाळे आणि अश्विनी घंगाळे यांच्या वतीने विजेत्या ग्रुपसाठी प्रथम, द्वितीय आणि तृतीय पारितोषिक सोबतच लकी ड्रॉद्वारे पैठणी, मिक्सर, मेकअप किट यासारखी अनेक आकर्षक बक्षिसं तसंच इतर सर्व सहभागी ग्रुप यास रोख पारितोषिक आणि सन्मान चिन्ह देऊन सन्मानित करण्यात आलंय. आयोजक दत्ता घंगाळे यांनी खेळ खेळूया मंगळागौरीचा 2024 आयोजनामागील आपला उद्देश स्पष्ट केला. राजमाता जिजाऊ महिला मंडळाच्या वतीने खेळ खेळूया मंगळागौरीचा कार्यक्रमाचं हे दुसरं सेशन आहे. गेल्या वर्षी याची सुरुवात झाली. आपण पाहतो की या ठिकाणी महिला उत्स्फूर्तपणे या सिवूड आणि करावेनगरमध्ये ज्या महिला आहेत इथले विभागातील सिवूड विभागातील महिलांसाठी मर्यादित असलेला हा कार्यक्रम होता आणि अत्यंत उत्स्फूर्तपणे दुपारी 3 महिला या ठिकाणी आलेल्या आहेत. एकदम मंगळागौरीचं जे महत्व आहे ते या वेगवेगळे संदेश सुद्धा ते त्यांच्या या खेळातून देत आहेत. मग त्याच्यामध्ये बेटी बचाओ बेटी पढाओ असेल, स्त्री सुरक्षा महिला सुरक्षेचा प्रश्न असेल, या कार्यक्रमातून सामाजिक सुद्धा संदेश त्या देत आहेत. निश्चितपणाने या त्यांचं कौतुक करावं तेवढं कमी आहे आणि राजमाता जिजाऊ महिला मंडळ या बाबतीत पुढाकार घेते त्यामुळे निश्चितपणे त्यांचं सुद्धा या ठिकाणी अभिनंदन करतो. राजमाता जिजाऊ महिला मंडळ आयोजित आज मंगळागौरीचा हे दुसरं वर्ष आहे आणि आपण बघितलं असेल की महिलांचा अगदी उत्स्फूर्त प्रतिसाद या कार्यक्रमाला लाभला आहे. मी आलेल्या सर्व महिलांचे मनापासून धन्यवाद मानते की अगदी वेळात वेळ काढून, अगदी पावसाचे दिवस असताना सुद्धा त्यांनी वेळात वेळ काढून या कार्यक्रमाला उपस्थिती दाखवली आणि आलेल्या प्रत्येक ग्रुपचं मी मनापासून आभार मानते. आणि राजमाता जिजाऊ महिला मंडळ हे नेहमीच महिलांसाठी काही ना काही वेगळं करण्याचा प्रयत्न करत असतं आणि आज देखील तो करण्याचा आम्ही प्रयत्न केला आणि आज या ठिकाणी लकी ड्रॉच्या माध्यमातून अनेक खूप सारे बक्षिसं सुद्धा दिली जाणार आहेत. मी पुन्हा एकदा सर्व महिलांचे आणि आलेल्या ग्रुपचे मनापासून धन्यवाद मानते. ब्युरो रिपोर्ट, नवी मुंबई नेटवर्क.